हॅलो सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत आपला मिक्सर जो प्रचंड प्रमाणात महिन्यातनं एकदा तरी अशा पद्धतीने खराब होत असतो आणि एवढ्या प्रमाणात खराब झालेला मिक्सर जो आहे तो आज आपण अगदी डीप क्लीन करणार आहोत आणि एकदम सोप्या पद्धतीने ते कसं हेच आता आपण बघूया रोजच आपण जो स्वयंपाक करतो त्यामध्ये लागणारा मसाला असू दे किंवा शेंगदाणे जे आहेत ते बारीक करून त्याचा कोट असू दे, दे किंवा इतर काही गोष्टी आपल्याला बारीक करायच्या असतील अशा वेळेस आपण मिक्सरचा वापर आवर्जून करत असतो मिक्सरचं भांडं जे आहे त्याचं जे खालचं बूड आहे तो, तो पण भाग अतिशय घाण होऊन जातो अशा वेळेस कळत नाही की आपण कशा पद्धतीने याला स्वच्छ करायचं तर इथे मी तुम्हाला अगदी सोपी पद्धत दाखवत आहे आपल्याला अजिबात पेशन्स ठेवायची गरज नाही आहे फक्त काही मिनटात आपला मिक्सर जो तो होना अशा न्यूस पेपर जे से आहे तो खूप छान स्वच्छ होणार आहे त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने न्यूजपेपरचे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि हा न्यूजपेपर जे मी तुकडे करून घेतलेले आहेत आता यावर आपल्याला आपल्याकडे असणारं हार्पिक जे आहे किंवा टॉयलेट क्लीनर जे असतं ते टाकायचं आहे आणि टॉयलेट क्लीनर जे आहे ते खूप स्ट्रॉंग असतं त्याने आपला मिक्सर जो आहे तो अगदी चकाचक निघणार आहे तो कसा त्यात आपण बघूया आता हारपीक टाकलेला जो पेपर आहे पेपरचे तुकडे आहेत हे सगळे मी आता ह्या मिक्सरच्या व्हीलमध्ये टाकणार आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला या व्हीलमध्ये साईडला आपल्याला हे कागद टाकून घ्यायचं आहे ज्यावर आपण हार्पिक टाकलेलं आहे आणि जर तुम्हाला अजून हवं असेल तर वरून थोडंसं हारपीक या पेपरवर टाकत चला तर त्यानंतर आता जो मिक्सरचं भांडं आहे त्याला जे व्हील आहे ते पण खूप खराब होतात त्यावर पण आपण आता पेपरच्या तुकड्यांवर हारपीक टाकलं आहे ते पेपरचे तुकडे ह्या आपल्याला व्हीलच्यामध्ये भरून घ्यायचे आहेत आणि आता मी मोठा पेपरचा तुकडा घेतलेला आहे कारण की आपला जो मिक्सर आहे त्यावर मसाला सांडून किंवा पाणी सांडून धूळ पडून इतकं खराब झालेलं आहे तर अशा मिक्सरवर आपल्याला जो हरपीक टाकलेला पेपर आहे तो चिटकून द्यायचा आहे अशा पद्धतीने कमीत कमी आता मी याला दहा मिनटं तरी असंच सोडून देणार आहे दहा मिनटानंतर आपण याला आता स्वच्छ क्लीन करायचं आहे तर कमीत कमी दहा मिनटानंतर आता मी इथे तुम्हाला दाखवत आहे हे जे मिक्सरचं भांडं आहे हे सगळ्यात आधी आता मी क्लीन करते आणि अशा पद्धतीने जो पेपर हार्पिक टाकलेला जे पेपराचे तुकडे होते ते आपल्याला फक्त या व्हील आणि व्हीलच्या बाजूला जी जागा आहे तिथे अशा पद्धतीने फिरवून घ्यायचे आहेत एकंदरीत काय होतं की त्याच्यामुळे जो चिकटपणा किंवा घाण साचलेली आहे ती इथे निघून जाणार आहे जनरली आपण हे मिक्सरचे भांडे जे आहेत ते आपण ज्यावेळेस भांडी घासतो त्यावेळेस ते घासत असतो परंतु एवढं डीप क्लीन करण्याची आपल्याला सवय नसते किंवा आपल्याला वेळ पण नसतो किंवा मग बऱ्याचदा हे भांडे फक्त विसळून ठेवले जातात कारण घाई खूप असते कामाची गडबड असते त्यामुळे ही जी मिक्सरची भांडी आहे ती खालून खूप खराब होतात आणि कालांतराने याच्यावर दळ साचत जाते तर इथे मी काय केलं आहे तर ब्रश जो असतो ना ब्रशने आता आपल्याला काय करायचं आहे तर या व्हीलच्या कानाकोपऱ्यात स्वच्छ करून घ्यायचं आहे ज्यामुळे आपला जो मिक्सरचा खालचा भाग आहे तो व्यवस्थित कानाकोपऱ्यातनं स्वच्छ पण होईन मिक्सरच्या भांड्याला बारीक बारीक खाचे असतात त्या खाचांमध्ये खूप धूळ जाऊन बसते त्यामुळे आपले जे मिक्सरचे खाल भांडे जे आहे ते खालून खूप खराब व्हायला लागतात तर इथे मी ते सगळे घासून घेतलेले आहेत ब्रशच्या साह्याने आणि मी पाण्याने आता हे सगळं व्यवस्थित धुवून तुम्हाला भांडं दाखवत आहे खालून भांडं अगदी स्वच्छ निघालेलं आहे तुम्ही बघितलाच सुरुवातीला मी तुम्हाला भांडं दाखवलं होतं त्यावेळेस भांडं किती खराब झालेलं होतं परंतु अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण स्वच्छ करतो त्यावेळेस अगदी डीप क्लीन होतं तर आता आली आहे वेळ आपला मिक्सर स्वच्छ करायची मिक्सरला पण सेम त्याच पद्धतीने आपल्याला जे व्हीलमध्ये हरपीक टाकून ठेवलेलं कागद जो होता तो आता आपल्याला इथे फिरवून घ्यायचा आहे कानाकोपऱ्यातनं शक्यतो आपण पाण्याचा वापर करू शकणार नाही आहे कारण मिक्सरला खराब होता कामा नाही यासाठी पाण्याचा वापर इथे मी करत नाही आहे जेवढं होईल हो तेवढं ह्या कागदानेच इथे मी स्वच्छ करून घेणार आहे आणि हरपीक टाकून ठेवलेला जो कागद ह्या मिक्सरमध्ये मी घालून ठेवला होता त्याने मी इथे स्वच्छ केलं आहे ते व्हील तुम्ही बघितलं किती खराब होतं आणि किती स्वच्छ इथे निघाला आहे फक्त दहा मिनटं आपल्याला अशा पद्धतीने हा कागद हरपीक टाकलेला कागद ह्या व्हीलमध्ये घालून ठेवायचा आहे तसंच मिक्सरला लावलेलं ला आहे जे कागद आहेत ते पण मी आता ह्या मिक्सरवर अशा पद्धतीने फिरवून घेत आहे पाण्याचा इथे मी वापर केला नाही आहे तर फक्त शेवटी आता एका ओल्या कपड्याने हा जो मिक्सर आहे तो मी पुसून घेणार आहे आणि हार्पिक जे आहे ते खूप स्ट्रॉंग असतं त्यामुळे काय होतं की डायरेक्टली आपण हाताने किंवा हाताचा स्पर्श या हार्पिकला झाला तर आपल्या हाताला चुंचून चुंचून तर किंवा मग थोडंसं आगाग होते त्यामुळे ग्लोवचा ग्लोव्जचा वापर करा यानंतर तुम्ही बघाल की मिक्सर जो आहे तो एकदम स्वच्छ निघालेला आहे पाण्याने इथे मी मिक्सर छान पुसून घेतलेला आहे म्हणजे ओल्या कपडा करून त्या कपड्याने मिक्सर पुसून घेतलेला आहे आणि हा मिक्सर एकदम स्वच्छ निघाला आहे अशा पद्धतीने आपण महिन्यातनं एकदा आपला मिक्सर जो आहे डीप क्लीन करायचा आहे ज्यामुळे हा अगदी नवीनसारखा निघतो तुम्ही पण नक्की एकदा अशा पद्धतीने स्वच्छ करून बघा तुमचा मिक्सर पण अगदी छान चमकायला लागेल तर मी अशा करते हा व्हिडिओ तुम्हाला इथे आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर अजून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटणार आहोत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत फ्रेंड्स नमस्कार